नमस्कार, माझे नाव शिवाजी दगडू भावळेकर, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरुकवाडी, तालुका वेल्हा, जिल्हा पुणे, या ठिकाणी मी कार्यरत आहे। माझी शाळा ही दुर्गम भागात असून शाळेसाठी काहीतरी नवीन उपक्रम राबवावेत या हेतूने आम्ही पर्यावरणपूरक आकाशकंदील करण्याचे ठरवले, पण ही संकल्पना कार्यक्रमाच्या तासामध्ये सुटली की आमचे मुख्याध्यापक श्री राहुल रेणुसे हे छोटे छोटे आकाशकंदील मुलांना कसे बनवावेत हे शिकवत होते, तर ते मी पाहिलं। तर त्यातून मला सुचलं की आपल्या शाळेसाठी काहीतरी या उपक्रमातून निधी उपलब्ध करून करता येईल, या हेतून मी त्यांच्याशी माझी संकल्पना मी यापूर्वी पावलट संस्थेमध्ये पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवले होते ही संकल्पना त्यांच्याशी मांडली, त्यांनी मला लगेच होकार दिला। मग आम्ही काय लागणार साहित्य, मी पुण्याहून हातमागाचे पेपर लागणार साहित्य, परत बांबूचे काही जाळ्या शा कशा बनवायच्या हे मला पूर्वी मी राबवलं उपक्रम राबवला होता, त्यामुळे मला माहीत होत्या कशा बनवायच्या काय करायचं। मग त्या आम्ही उपलब्ध केल्या आणि एकत्र बसून माझे मुख्याध्यापक असतील, मी असं माझे विद्यार्थी असतील, यांनी आम्ही एकत्र बसून पर्यावरणाच्या तासामध्ये हे आकाशकंदील जवळपास एक महिनाभर आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न एवढा आमचा सक्सेसफुल झाला की त्यातून आम्ही छानसे आकाशकंदील तयार केले। मग ते विकायचे कुठं, मग या हेतूने आम्ही स्थानिक बाजारपेठ किंवा इतर शेजारी बाजारपेठ या ठिकाणी स्टॉल लावण्याचे ठरवले। त्याच काळामध्ये आमच्या शाळेची तालुक्याची शिक्षण परिषद होती, या ठिकाणी आम्ही स्टॉल लावला, तर स्टॉलमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला, सगळ्यांनी आमचं कौतुक केलं की छान उपक्रम केला, पण एवढे 200 आकाशकंदील कुठे विकायचे। मग आम्ही शेजारील बाजारपेठ नसरापूर या ठिकाणी स्टॉल लावला। तर आमची संकल्पना होती की ई लर्निंग सुविधा नाही आमच्या शाळेमध्ये, दुर्गम भाग आहे, आता हे जग कॉम्प्युटरचं जग आहे, मग ई लर्निंग सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला होता। तर तिथं आम्हाला नसरापूरच्या बाजारपेठेमध्ये टेक महिंद्रामधले नितमंगे सर भेटले, त्यांनी आमचे आकाशकंदील पाहून दिले, मग आम्हाला त्यांनी टेक महिंद्रासाठी पहिल्या वर्षी आम्हाला स्टॉल लावून दिला, तिथून आम्हाला चांगली विक्री झाली आमच्या स्टॉलची आकाशकंदीलाची, आणि मग त्या आकाशकंदील विकून आम्हाला जवळपास 10 ते 12 हजार रुपये मिळाले। मग त्यातून आम्हाला शाळेसाठी लागणारं जे साहित्य ते आम्ही खरेदी केले। दुसऱ्या वर्षी असं ठरवलं की आपण याच्यातून चांगला उपक्रम आहे आपला, याच्यातून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मुलांच्या माध्यमातून मुलं हौसेने गोडीने आकाशकंदील बनायत, म्हणजे पहिल्या वर्षी बनवल्याचा अनुभव तो खूप होता, ते गेल्या वर्षीपेक्षाही चांगल्या पद्धतीने ते बनवले आणि आम्ही 200 पेक्षा 400 आकाशकंदील बनवले, त्याच्यातून आम्हाला 300 का मी आकाशकंदील विकले, तिथून 15 ते 16 हजार रुपये आम्हाला त्यातून भेटले। मग त्याच्यातून जे पैसे मिळाले ते आम्ही मुलांना शालेय दप्तर, बूट, परत शाळेसाठी वर्षभरासाठी लागणारे साहित्य ज्यामध्ये पाटी असेल, पेन्सिल असेल, पेन असेल, वह्या असतील, हे सगळं साहित्य आम्ही वर्षभरासाठी जेवढं लागणार साहित्य तेवढं त्यांना उपलब्ध करून दिलं। त्यातून आम्हाला खर्च वजा होता जवळपास 25,000 मिळाले होते। त्यातून आम्ही शाळेसाठी कपाट घेतलं, परत कॉम्प्युटर आम्हाला टेक महिंद्रातून भेटले होते, ते जुने होते पण आम्ही त्यांना दुरुस्तीसाठी खर्च केला, परत प्रिंटर घेतला, त्याचे साईजचे कार्टेज घेतले। शाळेसाठी आपण लोकांकडे पैसे मागायला तर लोक द्यायला टाळतात, जर आपण शाळेतून टाकावतून टिकाव पैसे उपलब्ध करायचे म्हटले तर अशा प्रकारे होऊ शकतात। धन्यवाद।